नमस्कार, मी विक्रांत शंके, महाराष्ट्र जीवन न्यूज मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. एक महत्त्वाचा विषय, लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाच्या असं स्वरूपाचा विषय मी घेऊन तुमच्या समोर आलेलो आहे. मी आज आहे लातूर शहरातील नव्हे तर मराठवाड्यातील एक नामांकित असलेले व्यक्तिमत्व, विधिज्ञ आणि वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा नेहमी सहभाग असतो असे ऍडव्होकेट मनोहरराव गोमारे साहेब यांच्या कार्यालयामध्ये. संदर्भ असा आहे की लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी या ठिकाणी ॲडव्होकेट मनोहरराव गोमारे हे सामान्य नागरिकांसारखे त्यांना भेटण्यासाठी गेलेले असताना त्यांना वेळ न देता, ते दिलेल्या वेळेमध्ये त्यांना भेटण्यासाठी गेले होते तरी सुद्धा त्यांना वेळ न देता आणि त्यांच्यासोबत बसलेल्या इतर 5-50 लोकांनाही न वेळ देता बोलत बोलत त्या कार्यालयातून निघून गेल्या. आणि एक जिल्हाधिकारी म्हणून एका मोठ्या पदावर, प्रशासकीय मोठ्या पदावर काम करण्यासाठी बसलेल्या त्या महिलेला हे सोबत नाही अशा प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि त्यांनी एक खरमरीत अशा स्वरूपाचं पत्र या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेलं आहे. तर हे पत्र त्यांना का लिहावंस वाटलं या संदर्भात आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर काय सांगाल, हे पत्र तुम्हाला का लिहावंस वाटलं? जिल्हाधिकारी हा जिल्ह्याचा मालक नसतो, तो पालक असतो आणि जनसेवकही असतो. आतापर्यंत लातूर जिल्ह्यात जे जे जिल्हाधिकारी आले त्यांना भेटण्यासाठी जेव्हा सामान्य माणसं जातात तेव्हा प्रत्येक जण आपल्या नावाची चिठ्ठी मध्ये पाठवतो. सगळ्यांनी चिठ्ठ्या पाठवल्यानंतर एका एकाला बोलावून जिल्हाधिकारीनी त्यांचं निवेदन स्वीकारणं, त्यांना म्हणणं ऐकणं असं घडत आलेलं आहे आणि हे घडलंही पाहिजे, योग्य आहे. महिला जिल्हाधिकारी आपल्या जिल्ह्याला आल्याबद्दल आम्हाला आमच्यासारख्या कार्यकर्त्याला आनंद वाटला, कारण पहिल्या महिला जिल्हाधिकारी आपल्या जिल्ह्याला मिळालेल्या आहेत. जिल्हाधिकारी असेल किंवा कुठलं मोठं पद असेल, या पदावर काम करणाऱ्या माणसाची फार मोठी जबाबदारी आणि बांधिलकी असते. ते पद जर डोक्यात गेलं तर माणूस नीट वागू शकत नाही. अशा पद्धतीनं सध्याच्या महिला जिल्हाधिकारी एका प्रसंगी वागल्या. मी स्वतः त्यांना भेटण्यासाठी एक निवेदन सार्वजनिक कामासाठी देण्यासाठी गेलो होतो. तिथल्या कर्मचाऱ्याला सांगितले की मी भेटू इच्छितो, निवेदन देऊ इच्छितो, माझ्या नावाची चिठ्ठी पाठवा. त्यांनी सांगितलं की चिठ्ठी पाठवायची गरज नाही, मॅडम सर्वांना भेटतील, तुम्ही बसा. मी त्यावेळेस गेलो, भेटण्याची वेळ 1 ते 1.5 होती, त्या वेळेत गेलो. 1 तास बसावं लागलं सगळ्यांना. 2 वाजाच्या नंतर मॅडम त्यांच्या कार्यालयातून बाहेर निघाल्या. 50-60 लोक बाहेर होते माझ्यासह. तेव्हा प्रत्येकाचं म्हणणं न ऐकता चालत चालत तुमचं काय असं म्हणत निघून गेल्या आणि निवेदन त्या माणसाकडे द्या असं सांगून गेल्या. हे जिल्हाधिकारी पदावर काम करणाऱ्या माणसाला शोभत नाही. सर्वसामान्य माणसं जेव्हा जिल्हाधिकाऱ्याकडे काही अडचणी मांडायला, प्रश्न मांडायला जातात तेव्हा जिल्हाधिकाऱ्याचं कर्तव्य आहे त्यांना समक्ष बोलावणं, भेटणं, बोलणं, त्यांचं निवेदन स्वीकारणं आणि त्यांच्या निवेदनावर गंभीरपणे विचार करून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणं हे जिल्हाधिकारी सारख्या मोठ्या पदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्याची महत्वाची जबाबदारी असताना आपल्या जिल्हाधिकारी तशा वागल्या नाहीत. म्हणून मी त्यांना एक पत्र दिलं की तुमचं हे वागणं जनतेला अपमानित करणार आहे, हे बरोबर नाही. जिल्हाधिकारी म्हणून ज्या जबाबदारीनं आपण वागण्याची आवश्यकता आहे ते वागणं आपल्याकडून घडलं नाही याबद्दल आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना वाईट वाटतं. तेव्हा आमच्या या म्हणण्याची दखल घेऊन योग्य ते मार्ग स्वीकारणं योग्य होईल. जनतेला असं वाटलं पाहिजे की जिल्हाधिकारी खऱ्या अर्थानं हा जनसेवक आहे, तसं वाटण्यासारखं वागणं आवश्यक आहे. हे अशा अर्थाचं त्यांना मी पत्र लिहिलं. मी 12 तारखेला निवेदन द्यायला गेलो होतो. 4 दिवसानंतर 16 तारखेला मी त्यांना हे पत्र लिहिलं. माझी अशी अपेक्षा होती, कारण त्या पत्रात मी त्यांच्यावर टीका केली नाही, अत्यंत सौजन्यशील भाषेत विनंती वजा पत्र लिहिलेलं आहे. मला असं वाटलं होतं की हे पत्र मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी किमान मला फोन करतील,
तुमचं सूचना बरोबर आहे वगैरे वगैरे, किंवा त्यांचं काय समज गैरसमज असेल त्याबद्दल बोलतील असं वाटलं होतं, पण आतापर्यंत मला त्यांच्याकडून फोन आलेला नाही आहे. याचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला यासाठी खंत वाटते की मी माझा अपमान झाला असं म्हणून ते पत्र दिलेले नाही. 50-60 सामान्य माणसं तिथं बसलेली होती, त्या सगळ्यांनाच ही वागणूक दिली, हे जिल्हाधिकारी पदाला शोभणारी बाब नाही आहे. म्हणून मला वाटलं की सर्वसामान्य माणसाची दखल जिल्हाधिकारी सारख्या व्यक्तीने घेतली पाहिजे, त्यांचं म्हणणं ऐकलं पाहिजे, त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असं घडत नसल्यामुळं मी सर्वसामान्य माणसाचा प्रतिनिधी म्हणून हे पत्र दिलेलं आहे, केवळ माझ्यासाठी नाही दिलेलं. या पत्रानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मला फोनवरून तरी किमान संपर्क साधून म्हणायला पाहिजे होतं की यापुढं तुमच्या पत्राची दखल घेऊन, किंवा तुम्ही कोण मला पत्र लिहिणार वगैरे सुद्धा म्हणू शकल्या असत्या, पण तसं घडलेलं नाही. महिला अधिकारी हा या अधिक सौजन्यशील असतात असा एक सर्वसाधारण समज आहे, पण त्यांच्याही डोक्यात जिल्हाधिकारी पद गेल्यामुळं त्यांचं भान राहत नाही, अहंकार वाढलेला असतो, आणि म्हणून जनतेशी अशा खालच्या पातळीवर वागण्याचं काम जिल्हाधिकाऱ्याकडून झालेलं आहे, हे बरोबर नाही असं माझं स्वतःच मत. बरं, हे लोकसेवक म्हणून घेणाऱ्या या लोकांना किंवा नोकरशहांमध्ये हा जो उद्दामपणा आलेला आहे किंवा हा जो अहंकार वाढलेला आहे, तो त्यांना दिला गेलेल्या अधिनायिक दलाच्या अधिनायिक अधिकार असतील किंवा त्यांच्यामध्ये हा जो काही अहंकार निर्माण झाला आहे, त्यांच्याकडे देणारी दिली गेलेली विविध अधिकार पद असतील, या पाठीमागचं आकलन काय म्हणते किंवा काय वाटते तुम्हाला, कशामुळे त्यांचा हा इतका अहंकार वाढलेला असतो? हे फक्त जिल्हाधिकारी म्हणून नाही तर पोलीस अधीक्षक मोठ्या पदावर काम करणाऱ्या माणसामध्ये सर्वसाधारणपणे पदाचा अहंकार आलेला असतो. आणि आपण कोणतरी सामान्य नाही, आता असामान्य माणूस आहोत, मोठ्या पदावर आपण आहोत, आपल्याला अधिकार आहेत, आपण कसंही वागू शकतो, जनतेची दखल घ्यायची आवश्यकता नाही, दखल नाही घेतली तरी आपल्याला काय त्याचं परिणाम भोगावे लागत नाहीत, अशी भावना त्यांच्या मनात झालेली असते. आणि केवळ वरिष्ठ त्यांच्या वरिष्ठ अधिकारी किंवा मंत्री असतील त्यांच्या पुढं चमचेगिरी करणं हे त्यांना जास्त पसंत असतं, आणि जेव्हा जबाबदार अधिकारी असं बेजबाबदारी वागतात तेव्हा जनता सुद्धा निमूटपणे ते सहन करत असते. म्हणून त्या अधिकाऱ्याला आपल्या वागण्याच्या चुकीबद्दल पश्चाताप करण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणून जनतेने सुद्धा जिल्हाधिकारी असेल किंवा कोणताही मोठा अधिकारी असेल, तो जनसेवक आहे, आपला सेवक आहे, लोकशाही राज्यव्यवस्थेमध्ये तो जनतेचा मालक नाही, जनतेचा पालक आहे, या भावनेनं काम केलं पाहिजे. ही जाणीव त्यांच्यामध्ये निर्माण होण्यासाठी शासकीय पातळीवरून तर प्रयत्न होत नाहीत, पण समाजाच्या पातळीवर हे घडलं पाहिजे असं माझ्यासारख्याला वाटतं, म्हणून मी त्यांना हे पत्र दिलेलं आहे. लातूरच नाही तर देशभरामध्ये जवळपास सगळ्या जिल्ह्यांमध्ये, शहरांमध्ये, अगदी तालुका स्तरावर सुद्धा तीच परिस्थिती आहे. संविधानाच्या माध्यमातून लोकसेवक म्हणून हे या देशामध्ये काम करत असताना, इथल्या सामान्य जनतेला उत्तरदायी असणं हे यांचं काम असताना, कुठेतरी आम्ही यांच्यापेक्षा वेगळे आहोत आणि आम्ही यांच्यापेक्षा महान आहोत अशी पदाची हवा डोक्यावर घेऊन चालणारे वर्षा घुगे ठाकूर यांच्यासारखे महिला अधिकारी असतील किंवा त्याचबरोबर कुठले पुरुष अधिकारी असतील, महिला आणि पुरुष अधिकारी असा भेद करता येणार नाही, पण हे नोकरशहा म्हणून यांच्या डोक्यामध्ये जी पदाची हवा गेली आहे, तर मला असं वाटते की ती जनतेने ती हवा उतरवली पाहिजे, आणि ही भावना या ठिकाणी ॲडव्होकेट मनोहरराव गोमारे सरांनी या ठिकाणी मांडलेली आहे. ज्या पद्धतीनं त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलं हे सुद्धा लोकशाही पद्धतीमध्ये एक उपहासात्मक असा त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचा मार्ग आहे. येणाऱ्या काळामध्ये जर लातूर जिल्ह्याला असेच उद्दाम, अहंकारी आणि भ्रष्ट अधिकारी मिळत असतील तर लातूर जिल्ह्याचा आणि पर्यायानं समाजाचा, देशाचा विकास कसा होणार आहे हा एक प्रश्न आहे. मी विक्रांत शंके, कॅमेरा पर्सन आदित्यसह महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर.